त्रिकोणमिती, त्रिकोणमिती हा घटक आपल्या अभ्यासक्रमामध्ये नववी आणि दहावी या दोन वर्गासाठी देण्यात आलेला आहे। त्रिकोणमिती या घटकावर चर्चा करत असताना आपण नववी आणि दहावीमध्ये देण्यात आलेल्या सर्व संकल्पनेवर क्रमाने चर्चा करणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणमितीची ओळख, इंट्रोडक्शन टू ट्रिगोनोमेट्री यावर चर्चा करणार आहोत। तर पहा, या झाडाची उंची कशी मोजता येईल किंवा एखाद्या जहाजाचे किनाऱ्यापासूनचे अंतर किती असेल किंवा एखाद्या डोंगराची उंची कशी मोजता येईल किंवा एखादे विमान किती उंचीवरून जात आहे, अशा पद्धतीच्या विविध समस्या किंवा प्रश्न यामधून त्रिकोणमिती ही संकल्पना समोर आली। त्रिकोणमिती, ट्रिगोनोमेट्री या शब्दाचा अर्थ काय? तर हा शब्द तीन ग्रीक शब्दापासून तयार झाला। ट्राय म्हणजे तीन, गोना म्हणजे बाजू आणि मेट्रॉन म्हणजे मोजमाप, तीन बाजू असणाऱ्या आकृतीचे मोजमाप। आणि यावरून ही संकल्पना आपण पुढे शिकणार आहोत। त्यापूर्वी आपणाला काटकोन त्रिकोण असेल किंवा काटकोन त्रिकोणाच्या संदर्भात पायथागोरस प्रमेय असेल आणि समरूप त्रिकोणाचे गुणधर्म, हे घटक आपण पाहिलेले आहेत। आणि याचाच आधार घेऊन आपण त्रिकोणमिती या विषयाची सुरुवात करणार आहोत। तर पहा, समजा काटकोन त्रिकोणा संदर्भामध्ये आपणास माहिती आहे, तरी सुद्धा आपण या ठिकाणी थोडी चर्चा करू की समजा एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे आणि एबीसी काटकोन त्रिकोणा संदर्भामध्ये आपणाला माहीत आहे यामध्ये काटकोना समोरील बाजू म्हणजे ती कर्ण असेल, त्यानंतर सी कोणासमोरील बाजू कोणती, ए कोणासमोरील बाजू कोणती किंवा काटकोन करणाऱ्या बाजू कोणत्या, कर्ण कोणता, आणि या त्रिकोणाला जर आपण पायथागोरस सिद्धांत वापरला तर आपणाला काय लिहिता येईल, हे सर्व आपण यापूर्वी शिकलेलो आहोत। मग आपण जर या त्रिकोणाला पायथागोरस सिद्धांत वापरला तर आपणास एबी वर्ग अधिक बीसी वर्ग बरोबर एसी वर्ग लिहिता येईल आणि ए कोणासमोरील बाजू किंवा सी कोणासमोरील बाजू ही सांगता येईल। त्याच पद्धतीनं समजा आपण समरूप त्रिकोणांचा गुणधर्म पाहिला तर या ठिकाणी एबीसी आणि पीक्यूआर हे दोन त्रिकोण जर समरूप असतील तर आपणास माहीत आहे की दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात, म्हणजेच त्यांच्या संगत बाजूची गुणोत्तरे समान असतात। आता याच काही गुणधर्माचा आपण आधार घेऊन काही उदाहरणे आपल्याला सोडवता येतील काय, किंवा याचा त्रिकोणमितीमध्ये पुढे उपयोग कसा केला जाणार आहे यावर चर्चा करू। समजा आपण एक उदाहरण घेतलं की एका झाडाची उंची मोजायची असेल तर समरूप त्रिकोणाच्या गुणधर्माचा उपयोग करता येईल काय किंवा तो कसा करता येतो। आता समजा एक झाड दिलेलं आहे आणि या झाडाची उंची आपणास मोजावयाची आहे। समजा आपण या ठिकाणी गृहीत धरू एबी ही झाडाची उंची आहे
ही कृती आपण करून पाहायची। आपण या ठिकाणी सूर्य दाखवलेला आहे, ही कृती आपल्याला दिवसा करावी लागेल, त्याच्यासाठी योग्य वेळ निवडावी लागेल। मग आता या ठिकाणी पहा, आपण जर हा प्रयोग सकाळी 10 वाजता करत असू तर या ठिकाणी या झाडाची सावली समजा सी या ठिकाणापर्यंत येईल, म्हणजे बी सी ही त्या झाडाची सावली असेल। आणि या सावलीवरून आपण या ठिकाणी झाडाची उंची कशी मोजता येईल ही कृती या ठिकाणी पाहत आहोत। जेव्हा आपण त्या झाडाच्या सावलीची लांबी मोजतो त्याच वेळी आपण दुसरी एक कृती या ठिकाणी करावी, पी क्यू ही एक काठी आपण त्याच मैदानामध्ये किंवा झाडाच्या बाजूलाच परंतु त्या सावलीच्या बाहेर उभी केलेली आहे। आता त्याच वेळी त्या काठीची सुद्धा सावली या ठिकाणी क्यूआर ही आपणास मिळणार आहे। काठी ही जमिनीशी आपणाला लंब दिशेमध्ये उभी करावी लागेल। तर या ठिकाणी जर आपण एबीसी या त्रिकोणाचा विचार केला आणि पीक्यूआर या त्रिकोणाचा विचार केला तर हा काही त्रिकोण आपल्याला त्या ठिकाणी काढता येणार नाही, एसी काढता येणार नाही, फक्त या ठिकाणी बीसीची लांबी मोजता येईल, सावलीची लांबी आपल्याला मोजता येईल। दुसऱ्या त्रिकोणाचा विचार केला आपण तर या ठिकाणी काठीची लांबी मोजता येईल, सावलीची लांबी मोजता येईल, म्हणजे आपणाला या ठिकाणी या दोन त्रिकोणामध्ये कोणत्या तीन किमती माहीत आहेत, झाडाच्या सावलीची लांबी माहीत आहे, काठीची लांबी माहीत आहे आणि काठीच्या सावलीची लांबी माहीत आहे। आपणाला या ठिकाणी या दोन त्रिकोणावरून एबीची किंमत जर मिळवता आली तर झाडाची उंची मिळेल, कारण या बाकीच्या तीनही बाबी आपणाला काय करता येतील, मोजता येतील। मग आता या ठिकाणी या दोन त्रिकोणाचा विचार केला तर ते दोन त्रिकोण समरूप असतील, आणि हे जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतील, म्हणजे एबी छेदस्थानी पी क्यू बरोबर आपणाला बीसी छेदस्थानी क्यू आर लिहिता येईल। आपणाला या ठिकाणी बीसीची किंमत माहीत आहे, पी क्यूची किंमत माहीत आहे, क्यू आरची किंमत माहीत आहे, आपण एबीची किंमत काढू शकतो। एबी बरोबर बीसी छेदस्थानी क्यू आर गुणिले पी क्यू। तर पहा, या कृतीमधून आपण एखाद्या झाडाची उंची मोजू शकतो। लक्षात ठेवा, आपल्या शाळेच्या मैदानामध्ये एखादं झाड असेल तर त्या ठिकाणी आपण हा प्रयोग प्रत्यक्ष करू शकता, काहीही अडचण नाही। ठीक आहे, आता यानंतर समजा आपण दुसरं उदाहरण घेतलं, मनोऱ्यापासूनचे झाडाचे अंतर। समजा या ठिकाणी एक मनोरा आहे आणि मनोऱ्यापासून हे झाड किती अंतरावर आहे हे आपणास कसे काढता येईल। तर या ठिकाणी समजा मनोऱ्याची उंची आपणास माहीत असेल परंतु आपणाला त्या मनोऱ्यापासूनचे जहाजाचे अंतर बी सी हे शोधायचे आहे। आता त्यासाठी आपण एक विशिष्ट उदाहरण या ठिकाणी घेतलेले। विशिष्ट उदाहरण म्हणजे काय, की समजा आपण मनोऱ्याच्या वरच्या टोकापासून जर त्या जहाजाकडे पाहिलं तर आपली जी काही दृष्टी रेषा आहे ही दृष्टी रेषा त्या मनोऱ्याशी 60 अंशाचा कोन करत असेल, त्यावेळी
या ठिकाणी ही जी काय आपली दृष्टी रेषा आहे, ही दृष्टी रेषा ही बीसी या रेषाखंडाशी किती अंशाचा कोन करत असेल, 30 अंशाचा कोन करत असेल। मग समजा आपण या ठिकाणी गृहित धरलं की त्या मनोऱ्याची उंची 40 मीटर आहे। एका उदाहरणाच्या सहाय्याने आपण ही संकल्पना समजून घेऊ। जर त्या मनोऱ्याची उंची 40 मीटर असेल आणि या ठिकाणी एबीसी हा तयार होणारा त्रिकोण 30-60-90 प्रकारचा असेल, तर आपणास माहित आहे की 30 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या निंपट असते। जर 30 अंश कोणासमोरील बाजू 40 असेल तर या ठिकाणी एसी किती मिळेल आपणाला, 80 मिळेल, त्याच्या दुप्पट मिळेल। मग आता या ठिकाणी आपणाला बीसीची किंमत काढावयाची आहे, म्हणजे आपणाला त्या जहाजाचे मनोऱ्यापासूनचे अंतर मिळणार आहे। बीसी म्हणजे 60 अंश कोणासमोरील बाजू आहे। मग 60 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते, म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो बीसी बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले एसी, म्हणजे बीसीची किंमत काय मिळेल, वर्गमुळात 3/2 गुणिले 80, म्हणजे बीसी बरोबर 40√3 मीटर। आणि म्हणून जहाजाचे मनोऱ्यापासूनचे अंतर किती असेल, 40√3 मीटर असेल। तर या ठिकाणी आपण एका विशिष्ट उदाहरणाचा या ठिकाणी विचार केलेला आहे, परंतु या ठिकाणी प्रत्येक वेळीच या ठिकाणी मिळणारा कोण 60 अंशाचा मिळेल काय, किंवा या ठिकाणी मिळणारा कोण 30 अंशाचा मिळेल काय, याचा जर आपण विचार केला तर प्रत्येक वेळी आपण असं म्हणू शकत नाहीत की या ठिकाणी 60 अंशाचा कोन असेल किंवा 30 अंशाचा कोन असेल। आणि त्यासाठी आपण पुढे जाऊन त्रिकोणमिती हा घटक शिकतो आणि त्रिकोणमितीच्या सहाय्याने एखाद्या जहाजाचे किनाऱ्यापासूनचे अंतर कसे काढता येईल यावर विचार करतो। त्यापूर्वी आपल्याला त्रिकोणमिती किंवा त्रिकोणमितीय गुणोत्तरे या घटकाकडे जाण्यापूर्वी आपल्याला त्रिकोणाच्या संदर्भामध्ये काही संकल्पना किंवा काही संज्ञा यावर विचार करणं गरजेचं असतं। तर या ठिकाणी पहा, समजा आपण एक त्रिकोण घेतला, एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे आणि एबीसी काटकोन त्रिकोणाच्या संदर्भामध्ये जर आपण ए कोणाचा विचार केला तर ए कोणाच्या बाबतीत बीसी ही त्या कोणासमोरील बाजू असेल आणि ए बी ही त्या कोणा लगतची बाजू असेल आणि एसी हा कर्ण आहे। आता आपण या ठिकाणी लगतची बाजू, समोरील बाजू किंवा सम्मुख भुजा यांचा विचार का करतो हे आपण पाहू। त्याच पद्धतीनं समजा आपण दुसरा त्रिकोण घेतला आणि दुसऱ्या काटकोन त्रिकोणामध्ये सी कोणाच्या संदर्भामध्ये समोरील बाजू आपली ए बी असणार आहे किंवा सम्मुख भुजा आणि लगतची बाजू कोणती असणार आहे, बी सी असणार आहे आणि ए सी हा कर्ण असणार आहे। आता एखाद्या कोणाच्या संदर्भामध्ये सम्मुख भुजा कोणती किंवा लगतची भुजा कोणती आणि त्या त्रिकोणाचा कर्ण कोणता हे लक्षात आल्यानंतर आपण काही या ठिकाणी उदाहरणावर चर्चा करू। की समजा पहिल्या एबीसी त्रिकोणामध्ये कोन सी हा 30 अंशाचा कोन दिलेला आहे आणि कोन ए हा 60 अंशाचा कोन दिलेला आहे। आपण या काटकोन त्रिकोणामध्ये
या 30 अंश कोणा संदर्भामध्ये एबी आणि एसी या दोन बाजूमधील संबंध सांगू शकतो, म्हणजे 30 अंश कोणासमोरील बाजू आणि कर्ण यामध्ये संबंध काय आहे। तर 30 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निंपट असते आणि 60 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते। आता या ठिकाणी थोडं लक्षपूर्वक ऐका, मला काय म्हणायचं आहे की 30 अंश कोणासमोरील बाजू आणि कर्ण या दोन बाजूचं गुणोत्तर काय असेल, 30 अंश कोणासमोरील बाजू आणि कर्ण यांचं गुणोत्तर काय असेल, म्हणजे काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये एबी आणि एसी याचं गुणोत्तर काय असेल, तर 1:2 असेल। कोणत्या कोणाच्या संदर्भामध्ये, या 30 अंश कोणाच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी बाजूचं गुणोत्तर सांगितलं, समोरील बाजू आणि कर्णाचं गुणोत्तर काय असेल, किंवा 60 अंश कोणासमोरील बाजू आणि कर्ण यांचं गुणोत्तर काय असेल। तर पहा, कोणताही काटकोन त्रिकोण घेतला तर त्या कोणाच्या किंवा त्याच्या लघु कोणाच्या संदर्भामध्ये, कोणताही लघु कोण घ्या, त्या लघु कोणाच्या संदर्भामध्ये त्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूची जर आपण गुणोत्तर घेतली तर ती स्थिर असतात, मग तो त्रिकोण लहान असेल मोठा असेल आपल्याला ते त्रिकोण समरूप घेऊन पाहावं लागेल। जर वेगवेगळे त्रिकोण घ्यावायचे असतील तर ती संकल्पना आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरे शिकत असताना ती संकल्पना पाहणार आहोत। परंतु एक लक्षात ठेवा, त्रिकोणाचा आकार महत्वाचा नाही, तर त्रिकोणामध्ये समजा आपण दुसराही कोणता त्रिकोण काढला ज्यामध्ये एक कोण 30 अंशाचा आहे, दुसरा 60 अंशाचा आहे आणि तिसरा 90 अंशाचा आहे, तर या प्रत्येक त्रिकोणामध्ये एखाद्या कोणाच्या संदर्भामध्ये जी काही बाजूची गुणोत्तरे मिळतात ही स्थिर असतात आणि या गुणोत्तरांनाच आपण त्या कोणाच्या संदर्भामधील त्रिकोणमितीय गुणोत्तरे म्हणतोय। हा घटक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। फक्त या ठिकाणी संबंध तुम्हाला सांगितला की 30 अंश कोणासमोरील बाजू, 60 अंश कोणासमोरील बाजू आणि कर्ण यामध्ये संबंध काय असतात। त्याच पद्धतीनं 45 45 90 हा जर त्रिकोण आपण घेतला तर या त्रिकोणामध्ये एबी आणि बीसी या एकरूप बाजू या कर्णाच्या म्हणजे एसीच्या 1/2 वर्गमुळात 2 पट असतात, हाही गुणधर्म आपणाला पुढे वापरावायचा आहे। त्यामुळे या गुणधर्मावर या ठिकाणी आपण चर्चा केलेली आहे। तर त्रिकोणमिती शिकत असताना आपणाला काटकोन त्रिकोण असेल किंवा समरूपता असेल या संदर्भातील काही संकल्पना माहीत असणं आवश्यक आहे आणि ज्या ज्या संकल्पना त्रिकोणमिती शिकण्यासाठी आवश्यक आहेत अशा संकल्पनेवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे। धन्यवाद।